आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। अधिकाऱ्यांच्या कारवाईला कंटाळून जलसमाधी, प्रसाद घेनंद अध्यक्ष कृषी युवा क्रांती संघटना। खेड मधल्या सरकारी अधिकाऱ्यांची सर्वसामान्य जनतेवर दडपशाही, दिनांक 18/10/2021 रोजी मरकळ गावातल्या ग्रामस्थांनी प्रांत साहेब यांना पुनर्वसनासंदर्भात निवेदन दिलं होतं, परंतु आज 23/11/2021 रोजी मरकळ गावातील प्रतिनिधी कृषी युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रसाद घेनंद, विशेष कार्यकारी अधिकारी किरण लोखंडे, शेतकरी संघटनेचे सुरेश अण्णा लोखंडे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील गोडसे हे प्रांत साहेबांना विचारायला गेले असता प्रांत साहेबांनी मी अभ्यास करून मग आपण बोलू अशी उडवा उडवीची उत्तरे दिली। मरकळ गावातील भामा आसखेड या प्रश्नाला घेऊन मरकळ गावातील ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले होते। त्यांना आश्वासन म्हणून उत्तमराव पाटील जिल्हाधिकारी पुनर्वसन यांनी आश्वासन देखील दिलं होतं। तसेच सुधीर जोशी उपविभागीय आयुक्त यांनी देखील मरकळ गावच्या संदर्भात विशेष लक्ष देऊन काम करून तुमच्यावर खरंच अन्याय चाललाय असं देखील सांगितलं होतं, परंतु प्रत्यक्षात गोड बोलून पुढे काहीही कारवाई केली नाही असे ज्यावेळेस ग्रामस्थांना दिसले त्यावेळेस ग्रामस्थांचा बांध सुटलेला आहे आणि येत्या 10 डिसेंबर 2021 रोजी आळंदी येथे मरकळ गावातील ग्रामस्थ जलसमाधी घेणार आहेत आणि या गोष्टीला पूर्णपणे फक्त प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील असं बाधित शेतकऱ्यांचे म्हणणं आहे, कारण मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा देखील या अधिकाऱ्यांनी अपमान केलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने मरकळ गावात झालेला निवाडा रद्द केला असून देखील अधिकारी कुठलीही कारवाई करत नाहीत। तसेच संतापलेल्या बाधित शेतकऱ्यांनी आता जलसमाधी हाच पर्याय उरला आहे असे सांगितले आणि येत्या 10 तारखेला आळंदी येथील इंद्रायणी नदीमध्ये बाधित शेतकरी जलसमाधी घेणार आहेत असं शेतकऱ्यांनी सांगितलं। नमस्कार, मी प्रसाद अशोक घेणं, कृषी युवा क्रांती संघटनेचा प्रदेशाध्यक्ष। गेले 30 वर्षापासून भा मासखेड हा प्रश्न प्रलंबित आहे। जो कालवा झाला नाही त्या जमिनीचं कोणतंही भूसंपादन होऊ नये किंवा 2019 त्यांनी एक GR काढला होता की भूसंपादनाचा नियम असा सांगतो की ज्या जमिनीला तुम्ही पाणी देणार नाही किंवा ज्या क्षेत्रांना लाभ होणार नाही अशा क्षेत्रांच्या जमिनी वगळण्याचा प्रस्ताव शासनाने बनवला होता, पण त्याच्यामध्ये एक अट त्यांनी टाकली होती की राखीव असलेले शेरी, परंतु मरकळगावचे शेरे भूसंपादन विभागाने ते इतर अधिकारात न टाकता डायरेक्ट कब्जेदार सजरी टाकले, त्याचा कोणताही मोबदला दिलेला नाही किंवा 12/2 नोटिसा दिलेला नाही। आणि जर विचारला असता म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्यांना आम्ही विचारला असता प्रत्येक अधिकाऱ्याचं हेच उत्तर आहे की हे तुमचं झालेलं आहे, हे खूप चुकीचं आहे आणि हे सुधारलं पाहिजे। आम्ही खालच्या लेवलच्या अधिकाऱ्यांकडे गेलं की ते वरच्या लेवलच्या अधिकाऱ्यांची बोर्ड दाखवतात आणि वरच्या लेवलच्या अधिकाऱ्यांकडे गेलं की ही चूक खालच्या लेवलच्या अधिकाऱ्याची आहे। इव्हन आम्ही मंत्रालयापर्यंत या गोष्टी पोहोचवल्या, परंतु ह्या जाड कातड्याच्या अधिकाऱ्यांना त्याचा काहीही फरक पडलेला नाही। त्यानंतर वैतागून मरकळ गावातल्या शेतकऱ्यांनी आम्ही असा एक निर्णय घेतला की बाबा आता जर यांना आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर न्याय आम्ही घेणार त्यांच्याकडून भांडून। मग आम्ही आता 10 तारखेला जलसमाधीचा इशारा विभागीय आयुक्त खेड यांना दिलेला आहे, त्याचं लेटर आम्ही उद्या पोलीस स्टेशनला आणि जिल्हाधिकारी यांना पोच करणार आहे। जर त्यांना आमच्या जमिनी सोडवायच्या नसतील तर त्यांनी आमच्या जलसमाधी सोहळ्यास उपस्थिती दाखवावी असा अर्ज आम्ही त्यांना दिलेला आहे। आणि जर त्यांना जमणार नसेल आम्हाला न्याय द्यायला, जर ह्या जाड कातड्याच्या गेंड्याच्या कातड्याच्या अधिकाऱ्यांना आम्हाला न्याय द्यायला जर जमणार नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने न्याय घेऊ, नाही तर आमचं तसं पण आमच्या काय राहिलेलं नाही। आता आम्ही जलसमाधी घेऊन हा प्रश्न मार्गी लावू। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बांधव, मी खेड तालुक्यातील मरकळ गावचा एक सर्वसामान्य शेतकरी आहे। आमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यावरती अन्याय झालेला आहे। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भामासकड पुनर्वसनासाठी संपादित केले गेले आहेत, संपादित ह्या कारणासाठी केल्या होत्या की भामासकड धरणाचं पाणी मरकळ गावाला शेतीसाठी मिळणार होतं, ज्यासाठी जे उजवा कालवा मरकळमधून जो येणार होता तो उजवा कालवा आणि डावा कालवा हे दोन्ही कालवा शासनाने रद्द केलेले। मरकळ गाव हे फक्त कागदोपत्रीस लाभ क्षेत्रामध्ये येत आहे। जर मरकळ गावाला पाणी मिळत नसेल आणि मरकळच्या जमिनी जर तुम्ही पुनर्वसनाला देत असाल तर हा आमच्यावरती अन्याय आहे आणि घोर अन्याय असा की आमच्या जमिनी संपादित करताना आम्हाला शेतकऱ्यांना एकाही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची नोटीस पाठवली गेली नाही, 12/2 ची नोटीसही पाठवली नाही, आम्हाला एक रुपयाचा देखील मोबदला मिळाला नाही। मग ही मोगलाई माजल्याप्रमाणे शासनाने आणि प्रशासनाने दोघांनी मिळून आमच्या जमिनी लुबाडलेल्या आहेत। यामध्ये आम्हाला कुठलेही पैसे दिले नाही, कुठलेही नोटिसा पाठवले नाही, आमच्या जमिनी आमच्या नावावरनं कमी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने जमीन केली गेलेली आहे। यावरती आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली असता न्यायदेवतेने देखील आमच्या बाजूने निर्णय दिला की बाबा ज्या निवाड्या अंतर्गत ह्या शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे
यांच्या सातबाऱ्यांवरती कब्जेसदार सदरीचे तुम्ही नावं टाकलेली आहे, शिरे टाकलेले, ते कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना न्यायदेवतेने दिलेले आहेत. परंतु हे प्रशासन, यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल, भामा आसकर पुनर्वसनाचे संबंधित इरिगेशन डिपार्टमेंट असेल, जिल्हा पुनर्वसन अधिकारी असेल किंवा इथले कमिशनर ऑफिसर असतील, ह्यापैकी एकही आम्हाला शेतकऱ्यांना दाद देत नाही. आमचा त्यांनी चेंडू केलेला आहे, ह्या कार्यालयातून त्या कार्यालयात हेलपाटे मारायचे, त्या कार्यालयातून ह्या कार्यालयात हेलपाटे. तात्पुरता आम्हाला आमची ते बळवण करतात, हो हो आम्ही तुमचं करणार आहे, थोडा अवधी द्या थोडा अवधी द्या, पण याच्यावरती ते काहीही करत नाही. मग आम्हाला तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय काही पर्यायच राहिलेला नाही. असं किती दिवस चालणार आहे? आम्हाला तुम्ही रुपया न देता जमिनी तुम्ही आमच्या बळकावत आहात, ही काही मोगलाई माजली आहे का? रयतेचं राज्य नाही आहे का? शिवाजी राजांनी जे स्थापन केलेलं राज्य हे रयतेसाठी नाही आहे का? फक्त हे बलाढ्य धन्यांसाठीच आहे की ज्यांनी बाबा ते म्हणतील तसं बंद खोली आड चर्चा करायची आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडायच्या? तर माझं प्रत्येक शासनाला आणि प्रशासनाला आव्हान आहे की आमच्यावरती झालेलं अन्याय तुम्ही लवकरात लवकर दूर करा, आमच्या जमिनीवरील कब्जेदार टाकलेले शेरे लवकरात लवकर दूर करा, अन्यथा याच्यावरती आम्ही आक्रमक भूमिका घेऊ आणि आत्मदहन करू. धन्यवाद. मी सुरेश जीवन लोखंडे, माझी गट नंबर 65 ही जमीन पुनर्वसनाने बेकायदेशीर संपादित केली. जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी बेकायदेशीर संपादन केली आणि जमिनीला वाटप केला, तर मला न्याय मिळावा अशी माझी एक इच्छा आहे. आणि हे सगळं आम्हाला, आम्ही पाठपुरावा करूनसुद्धा आम्हाला 2 वर्ष झालं, आम्हाला न्याय